नमस्कार, मी अरविंद पाटील। आपल्या वायटी पाटील डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण एका चांगल्या विषयावरती चर्चा करणार आहोत। एखाद्या तरुणाच्या मनामध्ये किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या मनामध्ये जर दुग्ध व्यवसाय जर आला असेल, तर व्यवसायाची सुरुवात ही गोठ्यापासून होते। तर गोठा नेमका कमी पैशातला, कमी खर्चातला कसा असावा आणि त्याची डिझाईन काय असावी हे थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला, खूप चांगल्या चांगल्या माहिती आहे। कारण एक माप चुकलं तर अख्खा गोठा बांधायला चुकला, तर अशी एक संकल्पना असते। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आपण आता चर्चा करायची आहे या गोठ्याची। तर हा सेंटर येतो, तुम्ही जर असं इकडं बघा, हा सेंटर दाखवा, हा सेंटर। आता ही सेंटरची जी बाजू आहे ही उंचीला 12 फूट आहे आणि त्याचा जो उतार आहे हा उतार जवळजवळ 2 फुटाचा आहे। म्हणजे इकडच्या बाजूला 10 फूट, तिकडच्या बाजूला 10 फूट आणि मध्ये 12 फूट आहे। तर अशा पद्धतीचं ही हेड टू हेड अशी म्हणजे डिझाईन आहे। आता आपण एंट्री करणार आहोत इथं। तुम्ही जर इथं पशुखाद्य वगैरे इथं एका साईडला तुम्ही ठेवू शकता, एका बाजूला, किंवा चाऱ्याची कुट्टी मशीन या ठिकाणी बसू शकता सुरुवातीलाच। आणि इकडच्या बाजूला जर सांगायला झालं तर तुम्हाला इकडच्या बाजूला चाऱ्याची कुट्टी, इकडच्या बाजूला पशुखाद्य हा एक विषय तुम्ही समजावून घ्या। आता आपण काय करायचं, हे 12x14 दरम्यान याची लांबी आणि रुंदी या ठिकाणी आहे। आता त्याच्या पुढं जाऊन आता हे 12 फूट सुरुवातीला जर ठरलं की 12x14 अशा पद्धतीचं। आता याची तुम्ही जे मगाशी दाखवलं तुम्हाला 2 पाकी गोठा, हा एका बाजूला 23 फूट आणि इकडच्या बाजूला 23 फूट, बाहेरच्या बाहेर म्हणजे 46 फूट आहे, 46 फूट। तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी आता ह्या ठिकाणी टेप पण ठेवलेला आहे। त्याचा 2 ह्या गव्हाणे आहेत आणि सेंटर आहे। हे जर बघितले तर हे 3 फुटाचं हे म्हणजे येण्या जाण्यासाठी हा 3 फुटाचा पॅसेज आहे, 36 इंच। तुम्ही जरा बघू शकता 36 इंच, 3 फूट गव्हाणीचे। आता हे झालं येण्या जाण्यासाठी, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही जरा व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा। चारा करणाऱ्या काम करणाऱ्या माणसाचं गोठ्यामध्ये जो चारा टाकण्याचा विषय आहे, इकडच्या बाजूला टाकू शकतो, इकडच्या बाजूला पण चालू म्हणजे टाकू शकतो। आणि ह्या पॅसेजमधनं तो येण्या जाण्यासाठी त्याला बरं पडतं, म्हणजे कामगाराची हुरूप वाढते किंवा काम करणाऱ्या व्यक्तीचं, तुम्ही स्वतः जर काम करणारा असाल आणि तुम्हाला थोडंसं युनिट चालू करायचं तर अशा पद्धतीने आपल्याला ते करता येतं। आता मी तुम्हाला देणार आहे, हा सेंटर झाला आहे, येणं जाणं झालं। आता गव्हाण जे आहे ती गव्हाण तुम्ही जरा असं बघा, आता या ठिकाणी ही जी गव्हाण आहे ह्याची जी रुंदी आहे ती बरोबर 3 फूट आहे, म्हणजे 36 इंच आहे। आता इकडच्या बाजूचं जे बांधकाम आहे हे 6 इंचाचा तुम्ही चिरा वापरू शकता किंवा तुम्ही वीटसुद्धा हे करू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीनं 6 इंचाचं हे बांधकाम आहे। इकडची बाजू पण 1 6 इंचाचं बांधकाम आहे इकडचं बघा, म्हणजे जिकडून तुम्ही चारा टाकणार आहे ते पण, हे पण 6 इंचाचं आहे। आणि जो पॅसेज राहतो मधला, तर तो तुम्ही बघितला तर कमीत कमी सांगायचं झालं तर बरोबर 24 इंच राहतं, म्हणजे तुम्ही बघू शकता, एक मिनिट, 24 इंच म्हणजे 2 फूट। हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे। आता जी उंची आहे या भिंतीची, जिकडे समोर जिकडून चारा टाकणार आहे ती उंची बरोबर अंदाजे 33-34 इंचापर्यंत घ्या उंची, 34 इंच। आणि जिकडून जनावर चारा खाणार आहे, आता ही जी आहे आता टोटल आहे ही 24 इंच, पण ह्यातलं मला वाटतं 4 इंच आमचं कॉन्क्रीट जाणार आहे, 4 इंच। हे 4 इंच जर सोडलं तर बरोबर हे म्हणजे 22 इंच येतं, 22 इंच वरचा टॉप। आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यावर काय काय केले बघा, आता ही लांबी अशी 40 फूट आहे, 3 फूट 6 इंचाला एक जनावर आहे, 3 फूट 6 इंचाला हा 10 गाईचा किंवा 10 म्हशीचा तुम्हाला प्लॅन करता येतो। आता ही जी पाईप आहे, ही पाईप ही जमिनी म्हणजे आता वरतून तुम्हाला मी सांगतो, करेक्ट सांगतो, माप देतो तुम्हाला पण करता येईल। हे टोटल हे 51 इंच आहे आणि खाली जवळजवळ म्हणजे 1 फूट 1.5 फूट खाली गेलं आहे, 1 फूट म्हणजे 12 इंच आणि हे 51, जवळजवळ 63 इंचानं आपण हे टोटल पाईप कापून घेतलेले आहे। जी आयची 2 इंची पाईप कापून आपण ठेवलेली आहे,
आणि दोन ह्याच्यामधलं अंतर कशामध्ये, दोन पाईपमध्ये जे अंतर आहे, आता ही पाईप की ही पाईप वरची ही जी आहे ही बरोबर बघा, म्हणजे 12×84 7-7 फुटाला म्हणजे ही पाईप टाकलेली आहे, 7 फुटाला एक पाईप टाकलेली आहे. आता विषय असा आहे, जरा इकडच्या बाजूला या, इकडच्या बाजूला या आणि हे दाखवा, हे कॉन्क्रीटचे जे काही गट्टे टाकलेत, कॉन्क्रीटचे जे गट्टे टाकलेत हे बघा, हे जरा बघून घ्या. हे खड्डा काढला, ह्याला आडव्या अशा वलपास लावलेत आणि ही जी कडी आहे ही ह्याला सपोर्टला लावलेली आहे, कारण इथं एक म्हैस राहणार, थांबणार जर बांधून बंदिस्त कोटा जर करायचा असेल किंवा मिल्किंगसाठी येणार असेल तर. आणि दोन कडीतलं जे अंतर आहे, आता इथं मधीन अजून खड्डा काढलेला नाही, पण इथं बरोबर हे 3.5 फुटाला, 3 फूट 3 फूट 6 इंचाला एक, म्हणजे दोन पाईपच्या मध्ये एक कडी टाकावी लागणार. तर अशा पद्धतीचं ही मी डिझाईन या ठिकाणी बनवलेली आहे. आता हे झालं येण्याजाण्यासाठी 3 फूट, ही गवान झाली 3 फूट 6 फूट झाली. आता पाठिंबाच्या बाजूला, इकडच्या बाजूला तुम्ही जरा असं इकडे या, मी सांगतो त्या पद्धतीनं. आता त्या कडीपासून किंवा त्या भिंतीपासून ते 10 फुटावर इथं बरोबर अशी गटार येणार, 10 फुटाला मुताची गटार या ठिकाणी. म्हणजे या जनावराचं 10 फुटावर 7 फूट, बैठक व्यवस्थेमध्ये कसं होतं, जनावर 7 फुटावर उभं राहतं आणि पाठीमागं येण्याजाण्यासाठी हे 3 फूट ही आहे, म्हणजे पॅसेज आहे, म्हणजे गव्हाणीच्या पाठीमागं 10 फुटावर तुमचं जनावर या ठिकाणी गर्दी केलेलं सगळं हे एका बाजूला जाणार, एका बाजूला गटार कशी होणार, झेरो होणार, आणि तिकडच्या बाजूला 3 ते 4 इंचाचं ते बांधकाम होणार, म्हणजे सॉरी गटर होणार, आणि ते तिकडून एका बाजूला ते शेतामध्ये जाणार. हा एक विषय व्यवस्थापनाचा. आता ह्याच्या पाठीमागं मी काय करणार, 5 फुटाची लहान वासरांच्यासाठी 5 फुटाची बैठक व्यवस्था करणार आहे आणि गव्हाण लगेच त्याला 2 फुटाची गव्हाण, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मापं समजून घ्या, 2 फुटाची लहान वासराला गव्हाण म्हशीसाठी 5 फुटाची बैठक, 5 आणि 1.5, 5 आणि 1.5, 6, 6.5 फुटाची गटार 1, 7.5, 7.5 आणि हे 10, 7, 17.5 आणि हे 3, 17.5 आणि 3, 20 आणि मधला जो मेसेज आहे तो 2 पाक्यातलं निम्मं निम्मं, म्हणजे 3 फुट, म्हणजे विशेषच्या विभागाला 1.5 फूट वाटलेला येतो. त्याचा अर्थ असा आहे की एक बाजू 22 फूट आणि तिकडची बाजू 22 फूट, म्हणजे 44 फुटाचा हा प्लॅन आहे म्हणजे ह्याच्यामध्ये. आणि जी 3.5 फुटाला, आता ते जनावरांचं युनिट कितीचं ठेवायचं हा तुमचा विषय येतो, म्हणजे 5 मशीनचा करा किंवा 10 मशीनचा करा किंवा 5 गाईंचा करा किंवा 10 गाईंचा करा, हा एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि यासाठी आम्ही काय केलेलं आहे, आय चॅनल वापरलेला आहे. आय चॅनल हे स्वतःच्या माझ्याच्या गोठ्याचं काम चालू आहे. आता अतिशय हेवी स्ट्रक्चर आणि अतिशय चांगलं, म्हणजे वाऱ्या वादळ पावसाला वरच्या बाजूला 4-4 फुटाला ह्या पर्लेलं लावलेली आहेत आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं बघतानाच तुम्हाला खूप चांगलं वाटेल अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. आता एक तुम्हाला मी माफ सांगितले, आता माझा हा जो विषय आहे इकडचं माझा म्हणजे भाकर जनावर जे आहेत, माझ्या टोटल 70-75 म्हशींमध्ये ज्या 15-16 म्हशी ज्या राहणार आहेत, एका जनावराला 200 स्क्वेअर फीट अशा पद्धतीनं मी हे पॅसेज केलेलं आहे. माझ्या टोटल ह्याच्यामध्ये 15 म्हशी या ठिकाणी बसू शकतात. ह्या इकडच्या बाजूला सांगायला झालं तर 65 फूट आहे, इकडच्या बाजूला 50 ते 55 फूट आहे. हे सगळं बघितलं तर माझ्या बरोबर 200 स्क्वेअर फीटाला ही माझी सगळी जनावर या ठिकाणी बसू शकतात. पलीकडच्या बाजूला जाऊया आपण. पलीकडच्या बाजूला ही मी पण मुक्त कोठा केला आहे त्यांना, कारण मिल्किंगमध्ये आता हे 3 फुटाचं पॅसेज समजून घ्या. इकडच्या बाजूला पण मी बरोबर तसंच केलं. आता याच्यामध्ये काय केलंय, घर तयार केलेलं आहे. आता जरासं एक मिनिट हे घर दाखवूया जरासं. हे बघा, आता इथं काय केलं बघा, त्या गौंड्याकडनं आम्ही काय केलंय, याच्यामध्ये 1 फूट म्हणजे ग्राउंड लेवल जिथं तुम्ही कॉन्क्रीट करणार आहे, हे कॉन्क्रीट ज्या वेळेला तुमचं इथं पडणार आहे, ह्या कॉन्क्रीटच्या पुढच्या बाजूला जी चारा खायची जी गव्हाण आहे ती बरोबर 1 फुटानं वरती पाहिजे. म्हणजे गाय आणि म्हैस ह्या मशिनरीच्या पोटामध्ये जाणारा जो कच्चा माल आहे, ह्यो जर पायाच्या खुरांच्या पेक्षा जर 1 फूट उंच असेल तर तोंडामध्ये लाळीचं प्रमाण प्रचंड जातं आणि त्याच्यामुळं काय होतं, डायजेशन चांगलं होतं, फॅट SNF आणि दुधाची लेवल चांगली राहते. कारण मंडळी मी 15 ते 16 गव्हाणी बांधलेल्या आहेत ह्या 20 वर्षामध्ये आणि मला त्याचा अनुभव असा आला आहे, आज माझ्या दुधाची जी काही सरासरी आहे ती फक्त लाळीचं प्रमाण आणि जनावराची पाचकता ह्या विषयामध्ये, कारण ह्या सिस्टीममधनं माल पोटामध्ये जातो जनावरांच्या, तर ती सिस्टीम जमिनीपासून 1 फूट वरती असावी असा एक विषय आहे. तर हे समजून घ्या,
की ह्यात आता कच्चा मुरुम टाकलेला आहे याच्यामध्ये. मी परत दुसरा व्हिडिओ परत हे पूर्ण झाल्यानंतर परत मी टाकणार आहे, तुम्ही जरूर बघा. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड सगळ्या पाहिजे असे तुम्हाला माफक करणार नाही. आता आपण काय करूया, पलीकडचा भाग बघितला, हा पण विभाग तसाच आहे. तो जो विभाग आहे तो सगळा भाकड जनावरांच्यासाठी मी केलेला आहे, भाकड जनावरांच्यासाठी. ती तिकडच्या बाजूला फक्त तुम्हाला जे डिझाईन दिली वासरांचं वगैरे हे सगळं नियोजन दिलं ते तुम्ही करण्यासाठी दिलं आहे. आता इकडं बघा, शोई ही जी गवान आहे ही मिल्किंगसाठी आपली जनावरं सगळी इथं आहेत. जवळजवळ 45 ते 50-55 जनावरं इकडे आहेत. रोजचं माझं या विषयामधनं जवळजवळ 200-250 लिटर दुधाचं सगळं नियोजन असतं, 400-450 लिटर. तर आता हे सगळं मुरमाचं काम चालू आहे, तिकडे मशीन पण व्हायब्रेटर आणलेलं आहे, याची योग्य असं आपण त्याचा मुद्दा वगैरे सगळा व्यवस्थित ठरलेला आहे. आता झाले काय, बांधकाम चालू आहे. आता गिलावा झाल्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी सगळं तुम्हाला कॉन्क्रीट टाकताना सुद्धा मी या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे. आता हे जो कच्चा मुरुम टाकलेला आहे त्या कच्चा मुरुमाच्या वरच्या बाजूला 8 mm स्टील वापरणार आहे, कारण हे स्ट्रक्चर हेवी राहावं आणि त्याच्यामध्ये स्क्रॅचेस वगैरे काय जाऊ नयेत आणि किती इंचाचा उतार राहावा वगैरे हे सगळं मी प्रॅक्टिकली तुम्हाला मी दाखवणार आहे. मी ज्यावेळेला मशीन येईल हे टाकण्यासाठी त्यावेळेला मी हे तुम्हाला त्याचे व्हिडिओ पण बनवणार आहे. आता हे झालं सगळं, हे डिझाईन, हे सगळं गोठ्याचं बांधकाम, ह्या सगळ्या गोष्टी. ह्यात ना अजूनही काय तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये त्या काय कमी पडतात मी परत दाखवतो. आता इकडच्या बाजूला पाणी पिण्यासाठी हौद आहे, इकडच्या बाजूला पण हौद हे इकडे जरा असं बघा, मी तुम्हाला हौदाचं बांधकाम पण दाखवतो. ह्या टोटल मुक्त गोठ्यामध्ये 24 तास पाण्याची सोय व्हावी ह्या विषयासाठी मी काय केलं आहे, 6 फूट लांबीला आणि 4 फूट रुंदीला अशा पद्धतीचा पाणी पिण्यासाठी हौद केलेला आहे ह्या. आणि आतल्या बाजूला फाउंडेशन वगैरे सगळं करून व्यवस्थित केले. आता याच्यामध्ये मी पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा व्हिडिओ करतो की याच्यामध्ये आता आतल्या बाजूला आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे 24 तास पाणी आणि बॉल बसून आपल्याला त्याच्यावर एक फरशी टाकायची आहे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, या मुक्त गोठ्यामध्ये सगळ्या सेवा सुविधा जर केल्या. आता ह्या म्हशी बघा की ह्या मुक्त गोठ्यामध्ये इतक्या निवांत झोपलेल्या आहेत, तुम्ही झोपलेल्या म्हशीचं सुद्धा नियोजन तुम्ही बघू शकता. 24 तास पाण्याची सोय आणि मुक्त गोठ्याच्या संकल्पना, हे जबरदस्त काम आहे. म्हशी बघा, ह्याच्यासारखं सुख ह्या जनावरांना कुठंच नाही. तुम्ही या जनावराला ह्या मशिनरीला जितकं सुख आणि समाधान किंवा नॅचरल गोठा बांधाव तितकं चांगलं आहे. आता ती मै जी झोपलेली होती ती बघा, इकडच्या बाजूला किती जनावरं, कुठेही त्रास नाही, माशी मच्छर नाही, वारं खूप छान आहे, बसायला कोरडी जागा आहे, मुक्त गोठा, पायातली बैठक व्यवस्था. आणि एकंदरीत बघितलं तर ह्याचं जे मानसिक समाधान आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. की अशी जनावरं जर शांत जर बसत असतील तर याचा अर्थ असाच आहे की ह्या गोठ्यामध्ये नक्कीच सुख आणि समाधान आहे. तर आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर अशा पद्धतीची डिझाईन आणि अशा पद्धतीचं हे सगळं तुम्हाला दाखवायचं, म्हणजे हे सगळं दाखवायचा माझा प्रयत्न असतो. तर चला तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मी याच्याही पुढं अजून डिलिव्हरी रूम दाखवायचा आहे, अजून याचा गिला व्हायचा आहे, त्याचा गिलावा व्हायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर, हे डिझाईन झाल्यानंतर 8 दिवसांमध्ये म्हणजे दुसरा विषय मी परत टाकणार आहे. तुम्ही अशाच पद्धतीची डिझाईन बनवा, तुम्हाला काय कमी पडत असेल तर मला सांगा. आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी जरूर या. 3 दिवसाचं निवासी ट्रेनिंग असतं आणि हे प्रशिक्षण तुम्हाला 3 दिवसाचं फार्मिंग आणि प्रोसेसिंगचं असतं. तुम्हाला उद्योजक बनवणं ही माझी या ठिकाणची तळमळ आहे. तुम्ही या, तुमचं राहणं, जेवण, चहा, नाश्ता सगळं माझ्याकडं आहे. चला तर मंडळी, तुम्ही जरूर या आमच्या प्रशिक्षणासाठी. आमच्या वायटी पाटील डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, ही जास्तीत जास्त लिंक शेअर करा. धन्यवाद.